नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मजेत आहेत का? आज मी तुम्हाला आहे ना दिवाळीचा भाजक्या पाव्यांचा चिवडा बनवून दाखवणार आहे. गेल्या वर्षी पण मी तुम्हाला आहे ना पातळ पाव्यांचा चिवडा बनवून दाखवलेला आहे. तुम्ही आहे ना ते नक्की बघा. आणि हा भाजक्या पाव्यांचा चिवडा आहे ना बाळांनो, खायला खूप भारी लागतो आणि बनवायला पण खूप सोपा आहे. हा चिवडा आहे ना बनवून तुम्ही डब्यात भरून ठेवा, महिनाभर कुरकुरीत राहतो. ह्या भांड्यामध्ये मी पावशेर भाजके पोहे घेतलेत. हे पोहे ना चाळणीन चाळून याला चांगले असे साफ करून घेतलेत. हे बघा, हे भाजके पोहे ना असे असतात. आणि हे भाजके पोहे ना किराणेवाल्याच्या दुकानात विकत भेटत आहेत ना. हे पोहे ना त्याला तळून याचा चिवडा बनवतात. पण ते चिवडा आहे ना खायला जरा तेलकट लागतो. आपण काय आणला तळून चिवडा बनवणार नाही, भाजून बनवणार आहे. तसे पण हे पोहे आधी भाजलेलेच असतात, कुरकुरीत असतात. चिवडा बनवायला मी एक फुलपात्र तेल घेतलंय, अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले. त्याच जणांना चिवड्यातले शेंगदाणे येत ना इथून खायला आवडतात, म्हणून शेंगदाणे जरा जादा घालायचे. अर्धी वाटी मी सुक खोबरं पातळ कापून घेतलंय. अर्धी वाटी मी फुटाण्याच्या डाळ्या घेतल्यात. ह्या डाळ्या आहेत ना चिवड्यात खूप भारी लागतात. पाव वाटी मी लसूण घेतलाय. आणि लसणाला आहे ना विळीने असं उभा कापून घेतलाय. लसणामुळे ना चिवडा खूप टेस्टी बनतो, म्हणून थोडा लसूण घालायचा. लोक आहेत ना चिवड्यामध्ये कांदा पण घालते, तर तुम्हाला घालायचा ना तर तुम्ही आधी कांदा कापून घ्या आणि त्याला उन्हात वाळवा. आणि दुसऱ्या दिवशी ना चांगला तेलात तळून मग चिवड्यात घाला. पण कांदा आहे ना वाळ्याला घालायचा चिवड्यात. वाळला जर घातला ना तर चिवडा साधळेल. ह्या वाटीत 5-6 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्यात. आणि ह्या वाटीत मी काही काजू घेतले. आणि ह्या वाटीत मी थोडे किसमिस घेतले. आणि इथे आहे ना भरपूर सारा कढीपत्ता घेतलाय. चिवड्यात कढीपत्ता आहे ना भरपूर घालायचा, मग चिवडा आहे ना लय टेस्टी बनवतो. चिवड्यात घालायला मी मीठ घेतलंय. काही जण आहेत ना चिवड्यामध्ये पिठी साखर 1 चमचा घालीत, पण त्याच्यामुळं चिवडा खायला गोड लागतो. मला आहे ना गोड चिवडा खायला आवडत नाही बाळांनो, म्हणून मग मी पिठी साखर त्याच्यात घालणार नाही. मला आहे ना चटपटीत चिवडा आवडतो, तिखट. इथे आहे ना मोठा चमचा मी लाल मिरची पावडर घेतली. 1 छोटा चमचा हळद घेतली. 1 छोटा चमचा धना पावडर घेतली. 1/2 छोटा चमचा भाजलेल्या जिरेची पावडर घेतली. आणि ह्या वाटीत 1 चमचा चाट मसाला घेतलाय. ह्या चाट मसाल्यामुळे ना आपला चिवडा आहे ना खूप चवदार लागतो खायला. आता मी गॅसवर कढई गरम करा ठेवली, त्याच्यात तेल घालू. आता मी ना सगळं तेल घातलंय. सुरुवातीला तेल जरा कमी गरम असत ना, मग आपण खोबरं तळू. खोबऱ्याला आहे ना हलकस लाल रंगावर तळायचं. हे बघा आपलं खोबरं आहे ना छान तळलंय. आता या खोबऱ्याला काढून घेऊ. हे बघा मी कस काढते असंच काढायचं. खोबरं आहे ना लय लाल नाही तळायचं, मग नाही तर कडू लागत खायला. चला आता आपण काजू तळू. या काजूला पण थोडस लाल रंगावर तळायचं. हे बघा आपले काजू ना छान तळलेत. आता याला काढून घेऊ. सुरुवातीला काजू खोबरं तळायला यांना कमी गरम तेल लागत ना, म्हणून मी खोबरं काजू आधी तळले. आता आपण शेंगदाणे तळू. शेंगदाणे आहेत ना चांगले असे लाल रंगावर असे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळायचे, तरच ते शेंगदाणे खायला चिवड्यात चांगले लागते. हे बघा आता आपले शेंगदाणे पण तळलेत. तर शेंगदाणे बी चांगले लाल रंगावर तळलेत, यांना काढून घेऊ. हे बघा असं तेल नि तळून व्यवस्थित काढायचं पराठी मध्ये. बाळांनो आपल्याकडे काळा मसाला आहे, तरीची लाल मिरची पण आहे. आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय, कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली. कांदा लसूण मसाला आहे ना गाय गडबडीच्या कामाला खूप उपयोगी आहे. पटकनी घालायचा आणि कोणती पण भाजी बनवायची. भाजी ना इतकी भारी बनती ना, एकच नंबर बनती. आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असं ना ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा, मग तुम्हाला किमती पण समजते.
आता पर्यंत ना लय बाळांनी मसाला सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी घेतली, त्यांना खूप आवडली. तुम्ही भी घ्या, तुम्हाला भी आवडत. तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी कशी वाटली हे आजीला सांगायला विसरू नका. नक्की नक्की सांगा बर का. आता हे लसूण तळून घेऊ. लसूण आहे ना बाळांना चांगला लाल रंगावर तळायचा, मग खायला ना चांगला चवदार लागतो. हे बघा लसूण आता हळूहळू लाल झालाय आपला. आता याला काढून घेऊ. आता याला मी काढून घेते मी. आता आपण हिरवी मिरची तळू. आणि हिरवी मिरची आहे ना चांगली अशी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. हिरवी मिरची आणि कढीपत्ता चांगला तळला नाही ना कुरकुरीत होईपर्यंत. मग आपला चिवडा आहे ना नरम पडतो असा साधळतो, त्यामुळं हिरवी मिरची आणि कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा. हे बघा आता हिरवी मिरची पण तळी, हिला काढून घेऊ. मस्त कुरकुरीत झाली आपली मिरची. आता आपण कढीपत्ता तळू. आणि कढीपत्ता बी चांगला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा. कढीपत्ता जरी असा लूज राहिला ना मग चिवडा आहे ना तुमचा नरम पडलाच. मग पहा किती कुरकुरीत तळा आपला कढीपत्ता. आता याला काढून घेऊ. आता आहे ना मी गॅस बारीक केलाय. आपण ह्या डाळ्या तळू. ह्या डाळ्यात ना लई नाही तळायच्या, नाही त्या कडक होत्या. आपल्या डाळ्या तळल्या त्यांना काढून घेऊ. डाळ्यात ना थोड्या ज्यादा घाला मग चिवडा येणार लई भारी बनवतो. आता मी चाट मसाला आहे ना याच्यात होती ते. आता हे मसाले आहेत ना सगळे एकत्र मिक्स करू. आणि असे सगळे एकत्र मिक्स केले ना मग चिवड्याला आहेत ना चांगले लागते. तुम्ही एकदा मिरची एकदा हळद एकदा चाट मसाला असा पोह्याला घातला ना मग ते व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे आहे ना असे एकत्र करायचे मसाले आणि मग घालायचे. गॅस मी बारीक केला होता ना आता बंद करते गॅस. हे बघा आपलं तेल आहे ना गरम आहे. आता याच्यामध्ये ना एक किसमिस घालू. आणि अशा कमी तेलात किसमिस तळून घ्यायचे मग चांगले तळल्या जाते. पाहिजे किसमिस तळले यांना आता काढून घेऊ. याच्यापेक्षा ना जादा नाही तळायचे म्हणून कमी गरम तेलात हे किसमिस आणि मसाला तळायचा. आता आपलं तेल गरम आहे मी हे मसाले घालते. तेल आहे ना तळून घेऊ. असे कमी गरम तेलात तळले ना मग मिरची मसाला जळत नाही. आता याच्यात हे पोळी घालू. आता ही पराठी मध्ये आपण सगळं तळून घेतलं होतं ना ही पण घालू. मी आता याला मिक्स करून घेते. हे पण मी आता एका हातात उलात न घेतलंय एका हातात झारे आहे असा दोन्ही हळूहळू मिक्स करायचं. मग या चिवड्याला आहे ना मसाले छान लागते. खाली आहे ना बाळांनो मी गॅस आहे ना चालू केलाय पण बारीक केलेला आहे. आपल्याला बारीक गॅसवर हे पोहे आहेत ना 5-6 मिनिटं गरम करून घ्यायचे. मग आपला चिवडा आहे ना मस्त कुरकुरीत बनवतो. बघा आपले मसाले या चिवड्याला किती भारी लागले. आपल्या चिवड्याचा आहे ना खूप छान असा खरपूस सुगंध येतोय. बघा ना आता हे रंग बी किती मस्त आलाय आपल्या चिवड्याला. काय गरज आहे बाळांनो दिवाळीला एकच चिवडा आणायची. चिवडा आहे ना असंच घरी बनवायचा, स्वस्त बी मस्त बी. आता आपण आहे ना चिवड्याला शेवटी मीठ घालू. आता मीठ कसं घालायचं असं हातावर घ्यायचं आणि असं चौकून पसरून टाकायचं मग चिवड्याला चांगलं लागायचं मीठ. आता हे मीठ आहे ना आपण चांगलं मिक्स करून घेऊ. मीठ आहे ना एकदम शेवटी घालायचं असं चिवडा तयार झाल्यावर मग चिवडा आहे ना नरम नाही पडत. तुम्हाला जर पिठी साखर घालायची असली ना तर आता अशा वेळेस एक चमच्याभर पिठी साखर घालू शकता. चला आता तुम्हाला मी दाखवते आपला चिवडा कसा झाला.
हे बघा आता दाखवते तुम्हाला काय झालं आपला चिवडा मस्त कुरकुरीत झाला आहे तुम्हाला आवाज आला ना बाळांनो किती छान कुरकुरीत झाला आहे आता आपला चिवडा आहे ना तयार झालाय आणि मी गॅस पण बंद केलाय आता आपण हे चिवडा परत इथवतो बाळांनो अगदी विकत सारखाच आपला चिवडा तयार झाला आहे मग बाळांनो आवडला ना तुम्हाला माझ्या भाजक्या पाव्यांचा कुरकुरीत चिवडा बनवताना तुम्ही दिवाळीला हा चिवडा हे चिवडा थंड झाला ना चांगला स्वच्छ डब्यात भरून ठेवा महिनाभर कुरकुरीत राहतो असा नरम नाही पडत आणि हे ना तुम्हाला मी 100% गॅरंटीने सांगते बाळांनो मी तुम्हाला थोडा चिवडा खाऊन दाखवला असता पण मला आहे ना आज नेमकाच पौर्णिमेचा उपास आहे त्यामुळे ना ही चार सून सुद्धा मला चिवडा खाता येणार जाऊ दे आता संध्याकाळी काही उपास वाढतानी मग आवडला ना तुम्हाला माझ्या भाजक्या पाव्याचा चिवडा आठवा बर पटपट लाईक करा आणि शेअर पण करा मी माझ्या चॅनेलला अजून सप्राईज नाही केलं लगेच जा आणि पहिलं सप्राईज करा बर शेजारच घंटीचं बटन पण दाबा बर का नाही तर दीपाळीच्या नादात जाता निसरून हसा खेळा खूप खूप मज्जा करा दिवाळीला आहे ना आजी सारखा भाजक्या पाव्याचा चिवडा बनवून खा ते पण लई कुरकुरीत बाळांनो तुम्हाला दिवाळीला आपल्या आजीकडून खूप खूप शुभेच्छा दिवाळी तुम्हाला आहे ना आनंदाची भरभाटीची समृद्धाची जावा हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना चला मग आता भेटू दुसऱ्या रेसिपीला.